नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी ऑनलाईन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण इयत्ता 10वी गणित विषयातील पहिलं प्रकरण अंकगणिती क्रम, ज्याला इंग्लिशमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतात, या पाठाबद्दल सविस्तर माहिती मिळवायची आहे. तर या पाठात अंकगणिती क्रम म्हणजे या पाठामध्ये नक्कीच अंकांचा अभ्यास असणार आहे आणि काही अंकाबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळवायची आहे आणि ही माहिती मिळवत आपण अंकगणिती क्रमाकडे वळायचं आहे. तर आपण इथं दोन संख्याविषयी माहिती मिळवणार आहोत, उदाहरणार्थ 7 व 10 या दोन संख्या आहेत. या दोन संख्यामधील आपल्याला संबंध कसा सांगता येईल, या दोन संख्यामध्ये एक संख्या दुसरीपेक्षा मोठी असेल किंवा एक संख्या दुसरीपेक्षा लहान असेल किंवा दोन्ही संख्या समान असतील, या तीन संबंधाव्यतिरिक्त दुसरा कोणताही संबंध असू शकत नाही. आपण घेतलेल्या या दोन संख्यामध्ये 7 बाबतीत जर बघितलं तर 7 ही 10 पेक्षा लहान आहे. दुसरं, 10 ही 7 पेक्षा मोठी आहे. 7 ही 10 पेक्षा लहान आहे म्हणजे 7 मध्ये 3 मिळवले असता आपल्याला 10 मिळत. त्याचप्रमाणे 10 मधून 3 वजा केले असता 7 मिळत आणि यामुळेच 7 आणि 10 यांच्यातील संबंध आपल्याला दर्शवतो. इथं 6 संख्या घेतलेल्या आहेत, या 6 संख्या आपण व्यवस्थितरित्या मांडलेल्या नाही, त्याच्या तिथं कुठल्याही प्रकारचा एखादा गुणधर्म किंवा कोणता नियम वापरून या संख्या लिहिलेला नाही. विद्यार्थ्यांना जर आपण या संख्या नियमाचा वापर करून लिहा म्हणून सांगितलं तर नक्कीच विद्यार्थी या पद्धतीने येतील. पहिल्यांदा 1 लिहितील, नंतर 5 लिहितील, नंतर 7 लिहितील, नंतर 9 लिहितील, नंतर 15 लिहितील आणि शेवटी 16 लिहितील. आता इथं आपल्याला एक विशिष्ट गुणधर्म आढळून येतो, पहिली संख्या ही दुसरीपेक्षा लहान आहे, दुसरी संख्या ही तिसरीपेक्षा लहान आहे, म्हणजे जिथं संख्यांची किंमत वाढत वाढत गेलेली आहे आणि ह्या क्रमालाच याच्या आधी तुम्ही चढता क्रम म्हणून शिकला आहात, ह्याच क्रमाचा पुढील भाग आपल्याला यावर्षी शिकायचा आहे. मग इथं प्रत्येक संख्येची किंमत वाढत गेलेली आहे, मग या संख्या मांडत असताना एक विशिष्ट गुणधर्म आपण या ठिकाणी वापरलेला आहे, तो गुणधर्म म्हणजे प्रत्येक संख्येची किंमत वाढत गेलेली आहे. हा गुणधर्म या हा क्रम मांडत असताना आपण वापरलेला आहे. यावरून आपल्याला क्रमाची व्याख्या कशी देता येईल, क्रम म्हणजे काय, तर विशिष्ट गुणधर्माचा उपयोग करून केलेल्या संख्यांच्या मांडणीला क्रम असे म्हणतात. हाच क्रम आपल्याला उलटा सुद्धा लिहिता येतो, 16 15 9 7 5 1 या ठिकाणी प्रत्येक संख्येची किंमत कमी कमी होत झालेली आहे, कमी कमी होत गेलेली आहे. पहिल्यांदा सगळ्यात मोठी संख्या लिहिली आहे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान 15 लिहिले आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी हा गुणधर्म वापरलेला आहे. हा सुद्धा क्रमच आहे, म्हणून विशिष्ट गुणधर्माचा उपयोग करून केलेल्या संख्यांच्या मांडणीला आपण क्रम असं म्हणू शकतो. मग इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये याच्या पुढील अभ्यासक्रम आहे जो विशिष्ट गुणधर्माचा उपयोग करून वेगवेगळे संख्यांचे क्रमाचे प्रकार तयार होतात, ते क्रमाचे प्रकार आपल्याला शिकायचे आहे. तर ते प्रकार पाहूया आपण. पहिला प्रकार अंकगणिती क्रम, ज्याला इंग्लिशमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतात. दुसरा गुणोत्तर क्रम, ज्याला ज्योमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतात. तर तिसरा गुणाकार व्यस्त क्रम, ज्याला हार्मोनिक प्रोग्रेशन असं म्हणतात. या तिन्ही क्रमापैकी इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये फक्त अंकगणिती क्रमाचा समावेश केलेला आहे, तेव्हा आपण फक्त अंकगणिती क्रमाबद्दल आज या ठिकाणी माहिती मिळूया. फळावर काही उदाहरण आहे,
पहिलं उदाहरण एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा इथं पूर्ण विराम आहे. दुसरं उदाहरण आहे दोन पाच आठ अकरा चौदा सतरा वीस डॅश 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 ही क्रिया अशीच पुढे चालू आहे. तिसरं उदाहरण आहे पंचवीस वीस पंधरा दहा पाच शून्य वजा पाच वगैरे. आणि चौथं उदाहरण आहे चार 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 डॅश डॅश. तर या वरील उदाहरणावरून आपल्याला काय सांगता येतं, तर पहिल्या उदाहरणामध्ये एक मध्ये दोन मिळवले असता तीन येतात, तीन मध्ये दोन मिळवले असता पाच येतात, पाच मध्ये दोन मिळवले असता सात येतात, सात मध्ये दोन मिळवले असता नऊ येतात. म्हणजेच प्रत्येक संख्येत दोन मिळवले तर पुढची संख्या आपल्याला मिळते. दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा तसंच आहे, पण दोन मध्ये तीन मिळवले तर पाच येतात, पाच मध्ये तीन मिळवले तर आठ येतात, आठ मध्ये तीन मिळवले तर अकरा येतात. याप्रमाणे प्रत्येक संख्येत तीन मिळवले तर पुढची संख्या आपल्याला त्या क्रमातील मिळते. तिसऱ्या उदाहरणामध्ये मात्र उलट आहे, पंचवीस मध्ये वजा पाच मिळवले तर वीस मिळतात, वीस मध्ये वजा पाच मिळवले तर पंधरा मिळतात, पंधरा मध्ये वजा पाच मिळवले तर दहा मिळतात. या पद्धतीनं प्रत्येक संख्येत वजा पाच मिळवले तर पुढील संख्या मिळते. तर चौथ्या उदाहरणामध्ये चार मध्ये शून्य मिळवलं तर चार, चार मध्ये शून्य मिळवलं तर चार, चार मध्ये शून्य मिळवलं तर चार. या चारही उदाहरणावरून आपल्याला असं दिसून येत की प्रत्येक संख्येत एक ठराविक संख्या मिळवली तर आपल्याला पुढचं संख्या मिळते किंवा पुढचे पद मिळते. तसंच प्रत्येक उदाहरणामध्ये तो गुणधर्म वापरलेला आहे की प्रत्येक संख्येत एक ठराविक संख्या मिळवली तर पुढची संख्या आपल्याला मिळते. म्हणून याच्यावरून आपल्याला असं सांगता येतं, याच्यामध्ये वजा पाच मिळवले जातात, याच्यामध्ये प्रत्येक संख्येत शून्य मिळवलं तर पुढची संख्या मिळते. ह्याच्या अशा प्रकारच्या उदाहरणांनाच आपण अंकगणिती क्रम असं म्हणतो. मग याच्यामध्ये गुणधर्म कोणता वापरलेला आहे, तर प्रत्येक संख्येमध्ये एक ठराविक संख्या मिळवल्यानंतर आपल्याला पुढची संख्या मिळालेली आहे. याच्यावरून आपल्याला ह्या अंकगणिती क्रमाची व्याख्या अशी मांडता येते की प्रत्येक पद आणि त्यापुढील पद यांच्यातील फरक सर्व ठिकाणी सारखा असेल तर त्या क्रमाला अंकगणिती क्रम असे म्हणतात. आता या उदाहरणामध्ये पहा, प्रत्येक पद पहिलं पद आणि दुसरं पद यांच्यातला जर फरक बघितला तर यांच्यातला फरक दोन आहे. त्याचबरोबर दुसरे पद आणि तिसरे पद यांच्यातील फरक सुद्धा दोनच आहे. तिथं तिसरे पद आणि चौथे पद यांच्यातील फरक सुद्धा दोनच आहे. या पद्धतीनं पुढील सर्व दोन क्रमागत पदामधील फरक सारखा म्हणजे दोनचाच आहे. आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये पाहिलं तर पहिले पद आणि दुसरे पद यांच्यातील फरक तीनच आहे, तोच फरक दुसरे पद आणि तिसरे पद यांच्यामध्ये आहे, तोच फरक तिसरे पद आणि चौथे पद यांच्यामध्ये आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला सामान्य फरक मिळतो. या दोनामधला जो फरक आहे पहिले पद आणि दुसरे पद यांच्यामध्ये वजा पाचचा फरक आहे. दुसरे पद आणि तिसरे पद यांच्यातील फरक सुद्धा वजा पाचच आहे. तिसरे पद आणि चौथे पद यांच्यातील फरक सुद्धा वजा पाचच आहे. आणि चौथ्या उदाहरणामध्ये पहिले पद आणि दुसरे पद यांच्यातील फरक शून्य आहे, दुसरे पद आणि तिसरे पद यांच्यातील फरक शून्य आहे, हा फरक सर्व ठिकाणी शून्यच आहे. अशा पद्धतीनं दोन क्रमागत पदामधील फरक सर्व ठिकाणी सारखा असणाऱ्या क्रमालाच आपण अंकगणिती क्रम असं म्हणतो. आणि या क्रमामध्ये दोन क्रमागत पदामधील जो फरक आहे या फरकालाच सामान्य फरक असे म्हणतात. आणि हा सामान्य फरक नेहमी डी अक्षराने दर्शवतात. तर उदाहरण एक मध्ये एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा यांना क्रमाची पदे असे म्हणतात. त्यामध्ये एक हे क्रमाचे पहिले पद आहे, तीन हे क्रमाचे दुसरे पद आहे, पाच हे क्रमाचे तिसरे पद आहे, सात हे क्रमाचे चौथे पद आहे. अशा पद्धतीनं या क्रमामध्ये ही पदे आहेत. पहिले पद
A1 अक्षराने दर्शवतात, दुसरे पद A2 अक्षराने दर्शवतात, तिसरे पद A3 अक्षराने, चौथे A4, पाचवे A5 या पद्धतीनं क्रमाची पदे दर्शवली जातात. याच्यावरून आपल्याला पहिल्या उदाहरणाशी तुलना केली तर A1 ची किंमत 1 होते, A2 ची किंमत 3 होते, A3 ची किंमत 5 होते, A4 ची किंमत 7 होते, A5 ची किंमत 9 होते. या पद्धतीनं आपल्याला क्रमातील पदाची किंमत सांगता येते. आता या ही A1 A2 A3 A4 ही जर अंकगणितीय क्रमाची पदे असतील तर आपल्याला त्या अंकगणितीय क्रमातील सामान्य फरक डी हा या सूत्राने काढता येतो. मग डी बरोबर A2 वजा A1 बरोबर A3 वजा A2 बरोबर A4 वजा A3 डॅश An वजा An वजा 1. या कुठल्याही दोन क्रमागत पदामधील फरक घेऊन आपण क्रमातील सामान्य फरक काढू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंकगणिती क्रम, त्याची संकल्पना आणि व्याख्या या पाठामध्ये शिकलो आहोत. याचा पुढील भाग पुढच्या पाठामध्ये आपण शिकूया. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार. आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा. अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमचा स्टडी ऑनलाईन चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बाजूचे बेल बटन दाबा. धन्यवाद.